आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. हेल्मेट हे आपल्या जीवनाचं अविभाज्य घटक आहे असं मत पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी व्यक्त केलं आहे. इंडियन मॉडेल स्कूल आणि सोलापूर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने IIMS प्राध्यापक AD जोशी सभागृहात प्रशालेच्या 26 विद्यार्थ्यांनी आपल्या पिगी बँकेतील जमा झालेल्या पैशातून पालकांच्या सुरक्षेसाठीच्या मुलांकडून पालकांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सरस्वतीच्या मूर्तीसमोर दीपप्रज्वलन करून आणि हेल्मेटची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी 26 पालकांना पाल्यांच्या हस्ते पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत हेल्मेट वाटप आणि परिधान करण्यात आलं. म्हणजे विचार करा तर त्यावेळेस त्यांनी हेल्मेट जर घातलं असेल तर त्यापैकी किमान 55 लोक आपल्या हॉलमध्ये आज उपस्थित असते, आपल्या आजूबाजूला उपस्थित असते. पोलीस खात्याला अधिकार दिलेले आहे. एकदा प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, माणसं वगैरे चालू नाही, त्याच्यानंतर कारवाई करायला सुरुवात केली, फार विरोध झाला, परत प्रबोधन केलं, परत कारवाई सुरू केली, परत विरोध झाला. त्याच्यानंतर एक आठवडा तर तुम्हाला पूर्णपणे मोकळी दिली होती की आम्ही ज्या आठवड्यामध्ये तुम्हाला ट्रिपल सीट जायचं, विदाउट हेल्मेट जायचं, विदाउट सीट जायचं, तुम्हाला सिग्नल जॅम करायचे, रॉंग साईडने जायचे, ते काही करायचं तुम्हाला पूर्ण मोकळी दिली होती. न चालवणे आम्ही एक आठवडा पाहिला आणि त्याच्यानंतर आम्हाला वाटलं होतं की काही ना काहीतरी लोकांमध्ये स्वभावामध्ये बदल होईल. त्यांना प्रमाणात बदल विचार लागला आणि परंतु जेव्हा आम्ही नवीन वर्षामध्ये कारवाई सुरू केली तर काही लोकांनी त्याला प्रचंड विरोध केला. त्यांचे कारण वेगळे आहेत, त्यांना लोकांना म्हणजे सांभाळून घ्यावं लागतं, लोकांना त्यांना खुश करण्यासाठी अनेक वेळा चुकीचे निर्णय करून कदाचित घ्यावे लागत असतील, परंतु लोक भावनेमुळे त्यांना ते करावं लागतं. मग आपण काय करायला मग अशा विरोधामध्ये सुद्धा आता कारवाईचा रेटा धरून घ्यायचा पुढे का इतर काही मार्गांचा अवलंब करायचा. माझे गुरु आठवण्यासोबत सांगायचे की एखादी वस्तू उपलब्धी करायची असेल तर ती करण्यासाठी एकच मार्ग आहे की जे चुकीची धारणा आहे. ती वस्तू करण्यासाठी दहा वेगळेवेगळे मार्ग असू शकतात. मला जर माझ्या पुढच्यावरती जाऊन बसायला असेल तर मी सरळ घेऊन जाऊ शकतो, मागून जाऊ शकतो, इकडून फिरून जाऊ शकतो, तिकडून फिरून जाऊ शकतो, ट्रॉप करून जाऊ शकतो, मी झोपून जाऊ शकतो, मी पाहिजे तेवढे मार्ग आहेत, फक्त आपल्याला ते चोखाळता आले पाहिजे. म्हणून मग एक विचार सहज आला मनामध्ये की मग हे जे प्लेसेस किंवा पासेस लोक म्हणून पावले यांच्यापैकी ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्यांच्यापैकी कोणी त्यांच्याकडे चौकशी करायला गेलं होतं, उत्तर आलं नाही. त्या व्यक्तींच्या मुलाला किंवा मुलीला शिक्षणाचा खर्च करण्यासाठी कोणी त्यांच्यापैकी विरोध करणाऱ्यांपैकी कोणी दत्तक घेतलं होतं का, उत्तर आलं नाही. मयत जर पुरुष असेल, करता पुरुष असेल, कमावता असेल, तो गेल्यानंतर त्याच्या कुटुंबावरती त्याच्या पत्नीवरती मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिला रोजगार मिळावा ह्याच्यासाठी काही यांचे विरोध करणाऱ्यांपैकी कोणी प्रयत्न केले का, उत्तर मिळालं नाही. आज आपल्यासमोर बाळासाहेब दोन्ही जे उभे आहेत, बाळासाहेब पाटील आणि बाळासाहेब तांबे, तर हे यांचं पूर्ण असे अनेक लोकांचा आम्ही सर्वे केला, त्यांना आमच्या नाशिक ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी जाऊन विचारपूस केली की तुम्हाला तुमच्या राजकीय नेत्यांनी येऊन काही चौकशी केली किंवा एखाद्या पुढाऱ्याने काही मदत केली किंवा एखाद्या संस्थेने काही मदत केली किंवा एखाद्या पत्रकाराने मीडिया ग्रुपने काही मदत केली. दुर्दैवाने सांगावं वाटतं की 100% प्रकरणांमध्ये उत्तर नकारात्मक आहे.